रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा बुधवारी झाला. माजी प्रांतपाल मोहन पालेजा आणि रोटेरियन आमदार प्रशांत ठाकूर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मावळते अध्यक्ष प्रमोद वालेकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ प्रमोद गांधी यांच्याकडे यावेळी क्लबचा पदभार सोपवला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रमोद गांधी यांचं अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. खांदा कॉलनी येथील श्री कृपा हॉलमध्ये या पदग्रहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. रोटरी जिल्ह्याचे विभागीय असिस्टंट गव्हर्नर श्री गोवारीकर, भाजपचे गटनेते परेश ठाकूर, नगरसेविका चारुशीला घरत यांच्यासह रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनचे पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात मावळते सचिव चारुदत्त भगत यांनी नवनिर्वाचित सचिव हरमेश तन्ना यांच्याकडे पदभार सोपवला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या, तर माजी प्रांतपाल मोहन पालेजा यांनी आपल्या मनोगतात रोटरी आणि सामाजिक संवेदना याबाबतची माहिती दिली. या कार्यक्रमाला रोटरी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.